आता वॉर्निंग आली आहे दुतून टीमसाठी, आता वॉर्निंग आली आहे. अगोदर तुम्हाला सूचना होती, आता वॉर्निंग आली आहे. टॉस जिंकला दुतुम संघानं, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. मैदानामध्ये उतरले, दोन षटकांचा सामना असेल आणि आपण पाहू शकाल हॉटेल कौशिकचे ओनर अश्विनजी, तीन चार रात्री ज्यांनी गाजवलेत अक्षरशः, जबरदस्त हा पर्सनॅलिटी आणि मॅन ऑफ द मॅच टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रणेते, खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा ब्रँड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे मयूर शेट घरत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दीप पाटील याला दिलं जातं. एक षटक, आठ डावा आणि तीन विकेट्स. नाम ऐसा करो की नाम से ही काम हो जाए, नाव आहे मयूर शेट घरत. चला दुतुम संघासाठी बक्षीस झालं प्रणित ठाकूरसाठी. अक्षित पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज हे अक्षित पाटील. अक्षित पाटील सोन्या, लगेच अक्षित पाटील सोन्या यांच्या वतीनं बक्षीस झालं ते म्हणजे पिंट्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दुतुम संघाचे पुरस्कर्ते समीर भाई पाटील यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सरस स्वागत केलं जाईल. मयूर माली आणि नीरज मात्रे यांच्या वतीनं बक्षीस येत आहे. सलग जर तीन षटकार आले किंवा तीन विकेट घेतल्या तर 1000 कॅश प्राइज हे दिलं जाईल. दोन्ही संघासाठी विशेष बक्षीस असेल तीन षटकार किंवा तीन विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे मयूर माली आणि त्यांच्या सोबत नीरज मात्रे यांच्या मध्ये दिलं जाईल. आणि मयूर पाटील बादशाह यांच्या वतीने सुद्धा हे बक्षीस असेल, त्यामुळं सर्वांचं आपण स्वागत करूया आणि जाऊयात या महत्वाच्या सामन्यामध्ये जिथं या स्पर्धेतील ऑफिशियली पहिला सेमीफायनलचा सामना चालू होणार आहे. जय माता दी ग्रुप व ओम इलेव्हन आयोजित मयूरदादा घरत यांच्या वाढदिवसानिमित्त रजनी क्रिकेटची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि समीर भाई पाटील दुतुम भैरवना दुतुम संघाचे पुरस्कर्ते यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं. आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मयूर पाटील पिंट्या आपली आतुरतेने वाट पाहतात, समीर भाई पाटील यांना विनंती केली जाते आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जय माता दी ग्रुप व ओम इलेव्हन आयोजित मयूरदादा घरत यांच्या वाढदिवसानिमित्त रजनी टेनिस क्रिकेटची ही भव्य दिव्य आपण स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेतील ऑफिशियली पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्या समोर चालू होईल. आणि जसा सामना चालू होईल तसा मात्र पहिल्या सत्रामध्ये संपूर्ण मॅच दिनेजी पाटील मॅन फ्रॉम बेलवली यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थोडं स्पीडअप करा, पंचांना सुद्धा एक विशेष सूचना येते, विनंती केली जाते. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई वर्सेस भैरवनाथ दुतुम या दोन संघादरम्यानची ही पहिली सेमीफायनल लढली जाते. सामना असेल दोन षटकांचे, जे नोंद घ्या. 12 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 12 चेंडूंच्या उत्तरार्धामध्ये नटलेलं हे दोन अंकी नाटक, त्यामध्ये कोण कोणाची भूमिका चांगली निभावेल आणि कोण भूमिका निभावत मात्र सुपर 2 म्हणजे मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. चला सामना सुरू करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्याच्यामुळे आयोजकांनी दोन षटकांचा खेळ खेळवला आहे. तर विनंती आहे की आपण तो वेळ वाचवायचा आहे. जयदीप म्हात्रे आणि शाईस म्हात्रे, चला मी जोडी गोलंदाजीच्या मार्कवर. प्रणित ठाकूर पहिला चेंडू टॅप केला आहे, गळीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, पॉईंटमध्ये थोडासा घरंगळत गेला जरूर. पहिल्या चेंडूवर मात्र जयदीप एक धाव कम्प्लीट करतो आहे. 12 चेंडूंच्या खेळामध्ये कमीत कमी 20-21 धावा या सकाळच्या प्रहरी उपयोगी ठरतील. स्वतः निलेदादा पाटील आपण पाहतोय की फटाक्यांची आतिषबाजी करताना आनंद घेत आहेत. स्वतः निलेशदादा पाटील फटाक्यांची आतिषबाजी. तसेच दुतुम संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. भाई ठाकूर आणि निलेश ठाकूर काके यांच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रणित ठाकूर पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव देतोय आणि शाईश मात्र आता असेल पहिल्यांदा स्ट्राईकवर.
जोरदार अपील जरूर झालाय. अपील मात्र फेटरलाही सिरी मिडॉपच्या दिशेने चेंडू गेला. लेग बायची धाव मात्र येते आणि एका धावेनं दोन धावा. प्रणित ठाकूर दोन चेंडूमध्ये दोन धावा मोजतो आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहील जयदीप मात्रे. बाहुबल म्हणजे ओळख राहिली, एक ताकदीचा खेळाडू आहे तो. मात्र कसा खेळ करेल, त्याला भूषण असेल. आणखीन एक चांगला चेंडू, त्याला मात्र दिशा दिली आहे. मिडविकेटला डीप क्षेत्ररक्षक रेडी आहे. तर मात्र चेंडू उचलला, खूप सुंदर फेकी पाहतोय आणि या फेकीने मात्र फक्त एक धाव मिळतीय. जयदीप दोन चेंडूमध्ये दोन धाव आणि 40 मात्र एकही धाव नाही, एक धाव मात्र लेगबाईची मिळतीय. त्याच्यामुळे तीन चेंडूमध्ये तीन धावा जमतायत. 12 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 12 चेंडूंच्या पूर्वार्धामध्ये मात्र धावा किती जोडल्या जातील, काय सुरेख खेळ राहिला आहे. आज मात्र अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघाचा चांगला फटका स्क्वेअरला, जोरकस फटका लगावला 40 न. सुंदर क्षेत्ररक्षण, दोन पाय एकत्र जुळून ठेवणं क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचं दाखवलं. कारण जर का थोडी जरी गॅप असते दोन पायांच्यामध्ये तर चेंडू दोन पायांच्यामधून सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं, धाव मात्र आली तिथे फक्त एक. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव घेतली जाते आणि गोलंदाज प्रणित मात्र आपली कमालाची टिचून गोलंदाजी करताना दाखवतोय. पुन्हा एकदा प्रणित टू जयदीप. ए उडाया, ताकत मनगट दाखवलाय. अक्कल उशेरीचा खेळ आजमावला. पहिल्या चेंडूवर हळूहळू पाऊल टाकलं आणि इथे माता भिरकावला षटकार. सलग तीन षटकार किंवा सलग तीन विकेटसाठी मात्र अनिकेत दादा, सॉरी अनिकेत दादा बघत, त्यांच्याकडून मात्र तब्बल 5000 बक्षीस अनाऊन्स होते. एक आदर्श व्यक्तिमत्व सर्व जरूर राहिला आणि प्रत्येक वेळेला क्रिकेटमध्ये नवं काहीतरी घडवण्यासाठी मात्र ही मंडळी अहोरात्र झटताना पाहते. त्या अनिकेत दादा बघत यांच्याकडून मात्र मोठी बक्षीस, सलग तीन षटकार किंवा सलग तीन विकेट 5000 बक्षीस. जयदीप मात्रे ज्यांनी आतापर्यंत एक षटकार ठोकला, एका षटकामध्ये धावा जोडल्या, तब्बल 12 धावा म्हणेंगे. एका षटकामध्ये 12 धावा, एक चांगला स्कोर उभं केलं आहे ते जयदीप मात्रे आणि 40 मात्रेनं. यानंतर मात्र आणखी एक षटक राहील, त्या षटकामध्ये कशी गोलंदाजी राहील. मी म्हटलं की 20-1 धावांचा टार्गेट एक चांगला टार्गेट होऊ शकतं आणि ही सलामी जोडी मात्र चांगली धावसंख्या उभारताना पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवान लगेच सामना मात्र सुरू करायचा आहे. गोलंदाज परेश ठाकूर. भैरवनाथ दुतुम संघाच्या क्रिकेटच्या पटलावरचा हा सितारा परेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर. तर स्ट्राईकर मात्र असेल ज्यानं नवी दिशा दिली जासई संघाला, तो म्हणजेच 40. जयदीप असेल, भूषण असेल, रुपेश असेल, ही सगळ्या मंडळीनं चांगला खेळ मात्र अप्रतिमरित्या केला आहे. रुपेश कैर्तनं बॉडी असेल, ही सगळी मंडळी मात्र संघासाठी चांगला खेळतात. परंतु 40 मात्रनं मात्र आपल्या अनोळख्या अष्टपैलुत्वानं या संघाला बऱ्याच वेळाला अनेक मोठे सामने जिंकून दिले. तो 40 मात्र असेल स्ट्राईकवर, तर परेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर. 6 चेंडूंचा पूर्वार्ध फक्त उरलाय. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा आतली कडा लागली जातीये. शॉर्ट फाईनलला सुंदर क्षेत्ररक्षण होतोय, धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, 7 धावा लागल्यात, 12 अजूनही 5 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. चाळीस मात्र ऑन स्ट्राईक, 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव. परेश ठाकूर लेफ्ट आर्म वरती विकेट. अकोट टप्प्याची गोलंदाजी, पंच वळतायत, इशारा करतायत, व्हाईट बॉल.
वाईट साठी तिसऱ्या अंपायरचा भूमिका नाही आयोजक सांगतायत. चला आयोजकाकडून येते विनंती की आपण प्लीज सामना सुरू करा. इकडे बोलून घ्या लगेच तुमचं काय असेल तर. उगा जिकडे इशारा करून काही फायदा नाही आहे. इकडे आयोजक सांगतायत की कोणत्याही प्रकारचं वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहेत. त्याच्यामुळे इथे मात्र वाईट बॉल. परेश ठाकूरनं एक चिरून टाकला, एक धाव मात्र दिली, 13 धावा धापलकडती लागतायत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. काय सुंदर गोलंदाजी केली जाते, आक्रमकता दाखवली जाते क्रिकेटमध्ये. परंतु इथे मात्र लागोपाठचा दुसरा चेंडू शाईस मात्र टाकला जातोय निर्धाव. 13 धावा, स्कोर बोर्ड मात्र स्थिर आहे. या षटकामध्ये एक वाईट जरूर आला, त्यानंतर मात्र दोन चांगले चेंडू. शाईस मात्र चला नेक्स्ट टॉस. आर्यन चिरले आणि अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई. या टॉस काढण्यासाठी आपण लगेच संपर्क साधायचा. परंतु पहिल्या दोन चेंडूवर शांत संयमी खेळ राहिला, 0-10 आली. पण नंतर मात्र तिसरा चेंडू ठोकलाय षटकार. कसे घरी जातील, त्यांना माहीत आहे की थांबायचं आहे, इथे ट्रॉफी उचलायची आहे, आनंदानं नाचायचं आहे, सेल्फी काढायचे आहेत. आणि त्याच्यामुळेच मात्र हे दोन संघ आमने-सामने लढत आहेत. पहिली सेमीफायनल शाईस मात्र षटकार दाखवला आहे. 19 मजर मारली जाते आहे, सगळं बिनसत आहे. पंचांचा इशारा, नो बॉल कॉल. धावा किती येत आहेत इथे मात्र विचार विनिमय केला जाईल. फलंदाज होईल बाद, नो प्लस वन.
चला लगेच फिल्डिंग पसरावा आपण, लगेच रेडी व्हा आपण सामन्यासाठी, कारण अजूनही दोन सामन्यानंतर खेळायचे आहेत. 4:20 झालेत मित्रांनो, यानंतर अजूनही दोन सामने आहेत याची नोंद घ्या. दोन दोन षटकांचे सामने, सुपर टू मध्ये पोहोचणारे संघ रेडी होत आहेत. चला बॉल द्या प्लीज, आपल्याकडून वेळ होता कामा नाही. आता आपण रेडी पाहिजेत त्याच्यामुळे वेळ होता कामा नाही. बारा चेंडू 23 धावांचं हे समीकरण आता मात्र राहिलं आहे. भैरवनाथ दुतुम संघाच्या समोर बघायचं आहे शाईस मात्र कशा प्रकारची गोलंदाजी राहील, पहिल्या षटकामध्ये काय गणित राहील, अंतिम षटकामध्ये किती धाव उरतील. एका बाजूला परेश ठाकूर एक अतिशय आदर्श खेळाडू राहिला आहे, आक्रमकता ही त्याचा मुख्य अस्त्र राहिला आहे, ती आक्रमकता सिद्ध करणारा हा खेळ कसा राहील. प्रणित ठाकूर यासाठी प्रत्येक षटकासाठी सोन्याकडून 100, त्याचबरोबर सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेट्स. अनिकेत भगत यांच्याकडून मात्र 5,000 बक्षीस येणार आहे. परेश ठाकूर 12 चेंडू 23 धावांचा गणेश शाईस मात्र काही कमाल दाखवेल का. चला सामना सुरू करा. कडाक्याची थंडी आणि कडाक्याच्या थंडीमध्ये मात्र वातावरण गरम करणारा हा सामना. चॅम्पियन बनण्यासाठी प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी इथून एक सामना जिंकावा लागेल, तर कोण जिंकेल. लेट्स प्ले. 12 चेंडू 23 धावा. परेश ठाकूर ऑन स्ट्राईक, शाईस मादरे गोळंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट आर्म वरती विकेट, चांगला फटका लगावायला जरूर. स्क्वेअरच्या तिथून चेंडू गेला, तिथून मात्र चेंडू गिरकी घेत घेत क्षेत्रकडे जातोय. चाचपडणी होतीये, खराब फेकी, दोन धावा. पहिला चेंडू मात्र दोन धाव्यानं आपलं खातं खोलतोय तो परेश. 11-21 इथे आणखीन एक चांगला फटका मग पाहतो मिडविकेटला. गाण्याची फरमाईश मात्र आली आहे निलयदादांची. आजकाल एक गोष्ट श्रीकांत झाली आहे की गाणे लावले ना की इथेच फक्त ऐकायला येत आहेत, लाईव्हला जात नाही, त्याच्यामुळे कोणाच्या काही फरमाईश आहेत त्या दिसत नाहीत, परंतु इथे मात्र त्या गाण्यांचा आनंद घेता येतो. एक चांगला फटका आहे, धावा किती देऊन जाईल. पारदीप दरम्यानच्या मधून चेंडू भरता वेगानं जातो सीमारेषा बाहेर, येतोय धावांचा पाठलाग करणारा हा मात्र चौकार.
चौकार ठोकले, चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. परंतु हा चेंडू माझा निर्धाव, पाचवा चेंडू अखेरकर निर्धाव टाकण्यामध्ये हे संपादन झालं. कारण पहिल्या चार चेंडूवर 11 धावा धावपळावरती लागल्या. 7 आणि 12, 7 चेंडू 12 धावा, 7 चेंडू 12 धावा. प्रणित ठाकूर ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या मार्गावर शाईस कसा चेंडू टाकला. अंतिम चेंडू हलवर पण टाकला, चेंडू ट्रॅव्हल झाला मिडविकेटला, क्षेत्रक्षेत्र चेंडूपर्यंत येईल. तत्पूर्वी मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न सक्सेसफुल. फेकी सरळ आली असती तर कदाचित फलंदाजाला परतावं लागलं असतं, पण जर तर मध्ये काही घडत नाही आहे आणि 2 धावा कम्प्लीट केल्या जाते चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 23 धावांचा पाठला करताना भैरवनाथ दुतुम संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजे तब्बल 13 बिनबाद 13 चेंडू मात्रातील 6 आणि 10 धावांची गरज. सिक्स बॉल रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड. कशा प्रकारे पाठला केला जाईल? अकोट टप्प्याचा हा चेंडूला मात्र भडकावलाय मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स, परेश ठाकूर ब्रँडेड सौकार. पाच चेंडू 6 धावा. आता धक 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 कोणाची राहिली नाहीये, कारण हा सामना इथून ना मात्र खुला गेलाय. परेशनं परत एका दिवसा निर्धाव चेंडू धकधकता वाढवेल, या चेंडूवर झेल घेतला जाईल आणि गेलाय फलंदाज मात्र परेश ठाकूर होईल बाद. एक निर्धाव चेंडू नंतर मात्र इथे थोडीशी जान बाकी आहे, अजूनही लढण्यासाठी बरंच काही उरलंय, ते म्हणजेच मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल दासही संघाला. चांगला फटका पाहतो इथे, धावांचं आव्हान आता मात्र आवाक्यात आलंय जरूर, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रत्येक चेंडू धाव घेणं गरजेचं आहे. धापडकर धावा लागत आहे, तब्बल 18 धावा जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा, एखादा निर्धाव चेंडू सामन्याला कलाटणी देईल. अजूनही कोणी जिंकलं नाही आहे, कोणी हरलं नाही आहे. नवीन फलंदाज सिद्धेश ठाकूरनं 1 धाव करत मात्र स्ट्राईक दिली आहे प्रणित ठाकूरला, ज्या प्रणितनं चांगली कामगिरी दाखवतो. प्रणित ऑन स्ट्राईक, 3 चेंडू आणि 5 धावा. सिद्धेश ठाकूरनं जर चौकार किंवा षटकार दाखवला अश्विन दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. सिद्धेश नॉन स्ट्राईकिंगला उभा आहे, प्रणितचा खेळ सुरू आहे. प्रणित ठाकूर ऑन स्ट्राईक, 3 चेंडू 5 धावा. संयम संयम संयमी गोलंदाजी, संयम मात्र. विजय
विजयी षटकार ठोकलाय प्रणित ठाकूरनं, सिद्धेसाठी पैसे लगावले होते. अक्का देवी चॅम्पियन मुडी जुई संघ तत्पूर्वी खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आजच्या अंतिम रजनीमध्ये मात्र मला जी काही संधी दिली त्याबद्दल मयूर शेठ घरत साहेब त्याचबरोबर निलेतदा पाटील साहेब असतील आणि अक्काजी टकरे मनपूर्वक आभार प्रकट करतो. आणि यानंतरचे दोन सामने मात्र आमचे समालोचक मित्र विपुल पाटील त्याचबरोबर प्रसादजी भुईर